आपल्या देशात शेतमालाचं चांगलं उत्पादन झालं तरी आयातीचा तुगलकी निर्णय घेण्याची सरकारी परंपरा सुरूच आहे. मात्र या थोर परंपरेमुळे देशातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागतो. केंद्र सरकारनं कडधान्य आयातीचा सध्या जो काही रतीब लावलाय त्यामुळे देशातल्या कडधान्याच्या लागवडीकडे शेतकरी पाठ फिरवायला लागलेत. एकीकडे कडधान्य विकास कार्यक्रम राबवायचा आणि दुसरीकडे देशातील कडधान्य उत्पादनात वाढ झाली तरीही आयातीचा ओघ सुरूच ठेवायचा असा दुटप्पी प्रकार केंद्र सरकार करतंय. नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर बघूया, पण त्याआधी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय, ॲग्रोवनमध्ये तुमचं स्वागत. तर केंद्र सरकारनं कडधान्य आयातीचं खुलं धोरण स्वीकारल्यामुळं कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय. देशात तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे. 2020 तुरीची आयात 4.42 लाख टन होती. 2021 या आयातीत वाढ होऊन तूर आयात 8.40 लाख टनावर पोहोचली, म्हणजे जवळपास ही दुपटीने वाढ आहे. मूग आणि उडीद यांच्या आयातीत वाढ झाल्याचं दिसतं. 2021 उडीद आयात 3.44 लाख टन होती. 2022 उडीद आयात वाढून 6.11 लाख टन इतकी झाली आहे. मुगाच्या बाबतीतही फार वेगळी परिस्थिती नाही आहे. मुगाची आयात 0.81 लाख टनावरून 1.95 लाख टनावर पोहोचली आहे. आता अशी आयात वाढली की त्याचा फटका साहजिकच कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. खाद्यतेलाबरोबरच कडधान्य आयातीसाठी सरकारनं पायघड्या पसरलेल्या आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे 2022 या आर्थिक वर्षात कडधान्य आयातीत 9.44% वाढ झाली आहे. 2020-21 कडधान्य आयात 24.66 लाख टनावर होती. ती 2021-22 9% वाढली आहे आणि ही कडधान्य आयात 26.99 लाख टनावर पोहोचली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कडधान्य आयात 25-26 लाख टनाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. बरं, या कडधान्याचे खुल्या बाजारातले दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याकडे पाठ फिरवली आहे. कडधान्याऐवजी ऊस, कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये तुरीला 5,700 ते 6,100 दरम्यान दर मिळतोय. मात्र हा दर पुन्हा तेच हमीभावापेक्षा कमी आहे. आता जरा कडधान्य आयातीसाठी सरकारनं केलेल्या खर्चाकडे वळूया. तर DGCIS माहितीनुसार 2021-22 केंद्र सरकारनं 1,06,627 कोटी रकमेची कडधान्य आयात केली आहे, जी मागच्या वर्षी 1,01,937 कोटींची होती. म्हणजे आयात वाढली आहे. आता पुढचा सगळा गोंधळ सांगतो. एकीकडे मोठ्या प्रमाणात कडधान्य आयात करून खुल्या बाजारातल्या कडधान्याच्या किमती तर पाडल्याच आहेत सरकारनं, पण दुसरीकडे केंद्र सरकारनं 10.55 दशलक्ष टन कडधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलंय, जे गेल्या वर्षी 8.2 दशलक्ष टन होतं. आता कुठलाही शेतकरी ज्या पिकातून 2 पैसेही मिळण्याची शाश्वती नाही, म्हणजे शक्यताच नाही, असं पीक घेईलच का? मागच्या आठवड्यात सरकारने खरीप पिकासाठीच्या हमीभावात वाढ केल्याचा दावा केलाय. मात्र खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. दरम्यान केंद्र सरकारनं चालू खरीप हंगामासाठी तूर आणि उडीदासाठी प्रति क्विंटली 300 रुपये अशी हमीभाव वाढ केली आहे. त्यानुसार तूर आणि उडीदासाठी 6,600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, तर मुगासाठी प्रति क्विंटल 7,755 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे वळला आहे. थोडक्यात काय, तर कडधान्य आयात कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि शेतमालाच्या सर्व अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.